ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तलवार घेऊन दहशत माजवल्या प्रकरणी खोतवाडीच्या एकावर गुन्हा दाखल शिवीकाळ करत हातात तलवार घेऊन दहशत माजून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या खोतवाडीच्या एकावर शहापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी अनिल महादेव पाटील वयवर्ष सदतीस राहणार खोतवाडी यांनी फिर्याद दिली असून अशोक उर्फ बबलू सुभाष माने राहणार माणिकल्ली खोतवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की फिर्यादी अनिल पाटील हे मोटरसायकलवरून जात असताना रस्त्यामध्ये गाडी अडवी लावून अशोक माने हा शिवीगाळ करत होता या प्रकरणी जाब विचारला असता दोघात वाद सुरू झाला हा वाद रवी सासने यांनी मिटवला परंतु काही वेळानंतर अशोक माने हा परत आला व त्याने अनिल पाटील व त्याचे वडील महादेव पाटील या दोघांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच हातात तलवार घेऊन दहशत माजवली आणि जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकाराने भागातील नागरिकांनी दुकाने व घराची दारे बंद करून घेतली या प्रकरणी माने यांच्या विरोधात शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महान कन्नसाठी इचलकरंजीहून निखिल भिसे